हॅलो फ्रेंड्स, आज आपण बॉर्बॉन बिस्किटाचा केक कसा बनवणार आहोत ते पाहणार आहोत। हा केक खूप असा जाळीदार आणि स्पॉन्जी झाला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर आता हा आपण कसा बनवायचा ते पाहूया। त्यासाठी मी दोन बॉर्बॉन बिस्किट्स घेतले आहेत, तुम्ही कुठल्याही कंपनीचे यूज करू शकता। एका बिस्किटाच्या पुड्यामधली मी सर्व बिस्किटं घेते आणि त्याची पावडर करून घेणार आहे। मी क्रीम सकट ही बिस्किटं घेतलेली आहेत, पावडर करून घेतलेली आहे। बॉलमध्ये काढून घेते। आता दुसरी बिस्किट आहे ती पण अशीच पावडर करून घेणार आहे। आधीच्या मध्ये ॲड करून घेऊया। त्यानंतर इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे। यात आता व्हॅनिला इसेन्स ॲड करते आहे, 4 ड्रॉप्स। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, ऑप्शनल आहे हे। कोमट दूध घेतलेलं आहे, सुरुवातीला मी अर्धा कप ॲड करते आहे, अर्ध्यापेक्षाही कमी मी ॲड केलं आहे। आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि राहिलेलं मग दूध ॲड करायचं। टोटल मी अर्धा कप दूध ह्यासाठी वापरलं आहे। हे एवढं घट्टसर आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे। इनो हे सगळ्यात शेवटी ॲड करायचं आहे। एक पॅकेट इनो मी ॲड केला आहे, शक्यतो विदाउट एनी फ्लेवरचा इनो तुम्ही वापरा। मला तो इथे मिळाला नाही त्यामुळे मी लेमन फ्लेवरचा घेतला। बटर पेपर लावून घेतलं आहे केक टिनला, यामध्ये आता मिश्रण काढून घेतलेलं आहे मी। हे मी कुकरमध्ये बेक करणार आहे। कुकरमध्ये मी खाली असं एक भांडं ठेवलं आहे, त्यावर आपला केक टिनचा डब्बा जो आहे तो ठेवला आहे। मी यात कुठलंही पाणी ॲड करत नाही आहे। कुकरची रिंग काढून टाकायची, शिट्टी काढून टाकायची आणि 35 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर मी हा केक बेक केलेला आहे। हा बटर पेपर काढते आहे। आपला केक इथे बनून तयार झालेला आहे। हा केक बनवायला तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।